नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये असलेल्या किल्ले धोडपगड येथे किल्ले संवर्धन मोहीम शिवप्रेमींनी एकत्र येऊन संपन्न केली आहे. किल्ले धोडपगड येथे नाशिक जिल्ह्यातील शिवकार्य करणाऱ्या शिवप्रेमी संस्था ज्यात अन्नदाता बळीराजा, एकच राज्य शिवस्वराज्य परिवार, छत्रपती शंभूराजे परिवार, छत्रपती सेना, शिवविचार प्रतिष्ठान आणि शिवप्रेमींनी शिवभक्तांनी एकत्र येत गडकिल्ले संवर्धन मोहीम पार पाडली आहे. यामध्ये शिवस्वराज्य परिवाराच्या वतीनं गडावर कचरा कुंड्यांचं व्यवस्थापन करण्यात आलंय. खरं तर शिवजयंती ही गडकोटांचं संवर्धन करून साजरी करायला हवी असं प्रतिपादन यावेळी शिवव्याख्याते समाधान कातोरे यांनी केलंय. शिवव्याख्याते संदीप पवार, त्याचबरोबर दत्ता जाधव, गणू जाधव, विजय फाफाळे, योगेश पाटील, भूषण पठाडे, मयुरेश पवार, राजेंद्र जाधव आणि इतर शिवभक्तांनी एकत्र येत गडकिल्ले संवर्धनाविषयी आपलं मत मांडून ही मोहीम फत्ते केल्याचं चित्र पाहायला मिळालंय. दरम्यान जनमत मराठी वाहिनीसुद्धा पर्यटकांना, शिवप्रेमींना हे जाहीर आवाहन करते आहे की ज्या ज्या वेळेला आपण पवित्र तीर्थक्षेत्रावरती आणि महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या स्वराज्यातील गडकोटांवरती जात असतो तेव्हा भान ठेवा. आपल्यासोबत नेलेली पाण्याची बाटली भरलेली असताना जशी आपण आपल्या गरजेसाठी घेऊन जातो तशी गडकोटाच्या संवर्धनाची जबाबदारीसुद्धा छत्रपतींचा मावळा या नात्यानं आपल्यावरतीच आहे याचं भान ठेवून ती बाटली आपणच खाली आणली पाहिजे. गडावरती कुठलाही प्रकारचा कचरा होता कामा नये आणि दारूच्या किंवा इतर मद्याच्या बाटल्या चुकूनही गडकोटावरती टाकून आपण शिव इतिहासाचा अपमान करू नये याबाबत खबरदारी घ्यावी असं आव्हान आपल्याला करते आहे. दरम्यान या शिवप्रेमींनी ही जी मोहीम राबवली आहे त्या मोहिमेचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, चांदवड, नाशिक.